गैरी चल लवकर मूवी ची स्टार्ट मिस होईल यार. अरे मी तयार झाली, तुला काय एवढा वेळ लागतोय, मुलगी आहेस का तू? येस, मी राधिकाची वहिनी. राधिका इकडे राहत नाही, समोर राहते, माहिती नाही का तुम्हाला? अहो माहिती आहे मला, पण माझं तिच्याकडे नाही तुमच्याकडेच काम आहे. माझ्याकडे? एक मिनिट, माझ्याकडे काय काम आहे तुमचं? बट सो सॉरी, मला आत्ता वेळ नाही आहे, प्लीज बाय. ओ प्लीज ऐकून तर घ्या माझं, म्हणजे मला कुणाला कळू द्यायचं नाही आहे की मी तुम्हाला भेटायला आली आहे, प्लीज. कटकट आहे यार. बरं ठीक आहे, बोला काय ते पटापट, पण माझ्याकडे दोनच मिनिटं आहेत फक्त. गेडा काय काम आहे? तुम्हाला माहिती आहेच की आमच्या यांची नोकरी गेल्यातच जमाय. ए प्लीज रडू नकोस आता तू. तू दुसरं काही बोलणार असेल तर बोला प्लीज. आम्हाला जे पैसे परत करायचे त्याची मुदत वाढवून हवी आहे. सॉरी, मुदत वाढवून मिळणार नाहीये. आणि तसे हे जे पैसे दिलेत ना तुम्हाला, हे उपकार समजा तुमच्यावर आणि निघा. प्लीज प्लीज माझं ऐकून तर घे. अगं मी काहीही करायला तयार आहे, म्हणजे म्हणजे ऐक ना, तुला पाहिजे ती सगळी मदत करेन मी. हा अच्छा, काय मदत करणारस ग तू? नाही ऑब्विसली ते राधिका सारखी येशील इकडनं, बातम्या काढशील आणि काहीतरी त्रास देशील आम्हाला, काय करणारस बाकी? नाही नाही अगं, तेच तर तुला सांगायचंय मला. मला पण ती राधिका अजिबात आवडत नाही हा, आणि यांच्या पुढं काही चालत नाही ना. मला ना एकदा तिला दाखवूनच द्यायचंय, प्लीज ऐकून तर घे. एक मिनिट, तू हे सगळं खरं बोलतेस हे कशावरून? सुजयची शपथ, म्हणजे माझ्या मुलाची शपथ. पण तेवढं पैसे परत करायची मुदत वाढवून हवी आहे. हा ठीक आहे ठीक आहे, इरिटेट करू नकोस. मला पटतंय तुझं सगळं, बट आय हॅव अ कंडिशन. काय? तू तुझ्या नवऱ्याचा आणि राधिकाचा जो काही प्लॅन होतोय ना, ते मला सगळं सांगायचं. हो चालेल, म्हणजे मला जे जे काही कळेल ना ते सगळं मी तुला येऊन सांगेन. ओके कूल. मला फक्त त्या राधिकाशी प्रॉब्लेम आहे, आणि तिची वाट लावण्यात तू माझी हेल्प करणारस. कबूल? कबूल, एकदम कबूल. मलाही त्या राधिकाशी काही देणं घेणं नाहीये ग, मला फक्त माझं घर वाचवायचंय. कूल डन. ओके अगं, पण मी हे सगळं तुला सांगू कसं? तुझा नंबर दे ना मला. ओ येस, घे ना. हा बरं ठीक आहे, चल तू निघ लवकर आता. हो ए, पण तेवढं पैसे परत करायची मुदत वाढवून दे हा प्लीज. हो ग, मी बघते ते, जा आता. थँक्यू. बाय. बघ बघ असं लावून आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत खेळण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबे पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.